या बुलेटिनच्या सुरुवातीलाच परमबीर सिंगांसंदर्भातली एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी समोर येते आहे. परमबीर सिंग यांच्या नावे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत नाशिक जिल्ह्यातील बेनामी मालमत्ता असल्याची चर्चा आहे. परमबीर सिंग यांच्याशी संबंधित एका खंडणीच्या गुन्ह्यात सह आरोपी असलेल्या संजय पुनुमिया यानं जिल्ह्यातील सिन्नर इगतपुरी या तालुक्यांमध्ये जमिनी घेतल्याची माहिती आहे. बनावट शेतकरी दाखला देऊन जमिनीची खरेदी झाल्याची सुद्धा माहिती आहे. तर या जमीन व्यवहारात परमबीर सिंग भागीदार असल्याची देखील चर्चा आहे. तर आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. परमबीर सिंग यांच्या नावे नाशिकमध्ये बेनामी मालमत्ता असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. सिन्नर आणि इगतपुरीत जमीन घेतल्याची सुद्धा चर्चा आहे. तर बनावट शेतकरी दाखला देऊन त्यांनी ही जमीन खरेदी केली असल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे आता परमबीर सिंगांसंदर्भातली नेमकी काय कारवाई यापुढे होते ते पाहणं महत्त्वाचं असेल. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे हे थेट नाशिक वरून जोडले गेलेत. अभिजित, काय सांगाल या ठिकाणी परमबीर सिंगांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे आणि नाशिकमध्ये बेनामी मालमत्ता असल्याचं त्यांच्या संदर्भात कळत आहे. मोहिनी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय पुनुमिया हा परमबीर सिंग यांचा व्यावसायिक भागीदार असल्याची चर्चा आहे आणि त्याने त्याच्या नावे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यामध्ये काही शेतजमिनींची खरेदी केलेली आहे आणि या शेतजमिनींची किंमत जी आहे ती अगदी कोट्यवधींच्या घरामध्ये आहे. यातला एका जमिनीचा सातबारा हा आपल्या साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. मिरगाव गावामधला हा सातबारा आहे. यामध्ये साधारणतः खाते क्रमांक अभिजित मी आपल्याला जरा थांबवते कारण भाजप नेते किरीट सोमय्या हे सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडल्या गेलेले आहेत. किरीटजी, परमबीर सिंगांच्या नावे बेनामी मालमत्ता असल्याचं समजतंय, काय प्रतिक्रिया? उद्धव ठाकरे आणि शरद पवारनं हे सगळी गोष्ट पाठ आहे. परमबीर सिंगना अपॉइंट करताना त्यांना हे सगळं लक्षात होत. मग त्याच्या मागे तुम्ही जे करताय, तुम्ही म्हणजे सरकार, मग तुम्हाला अजित पवार, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही ठाकरे सरकार, ठाकरे सरकारनं अजित पवारांची बेनामी प्रॉपर्टी दिसत नाही का? उद्धव ठाकरेंना भावना गवळी सामान्य माणसांची पोलीस स्टेशनमध्ये जबरदस्ती अटक करायला लावते. 25 कोटी रुपये स्वतः चोरी केल्यानंतर दुसऱ्यांवर आरोप करते ते उद्धव ठाकरेंना दिसत नाही का? आनंदराव अडसूळने 1 लाख सिटी कोऑपरेटिव्ह बँकच्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले ते दिसत नाही का? किती मोजून प्रताप सरनाईकनी आज 13 वर्ष झाले विहांग गार्डनचे 5 मजले अनधिकृत ठेवले आहेत. 1 ते 14 फ्लॅट धारक अडचणीत आहेत ते उद्धव ठाकरे शरद पवारना दिसत नाही का? बेनामी प्रॉपर्टी ज्या कुणाची असेल त्याच्यावर कारवाई करा. परंतु अशा प्रकारे सत्तेचा माफिया सारखा उपयोग करणं हे आम्हाला मान्य नाही. सगळ्यांची परमबीर सिंग किंवा अनिल देशमुखला का पोलीस स्टेशनमध्ये आदर करत नाही? म्हणून स्वतःची माफियागिरी चालवण्यासाठी कोणी माझा सोबत अधिकारी नाही आला. टाका जेलमध्ये, पण महानंद अडसूळना टाका, भावना गवळीना टाका, अनिल परबला टाका, जितेंद्र आव्हाडला टाका, अनिल देशमुखला टाका, अजित पवारला टाका. माझा सरळ चॅलेंज आहे शरद पवारांना, उद्या पुण्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन पवार परिवार काय करते ना त्याचा एक नमुना मी जनतेसमोर ठेवणार आहे. किरीटजी धन्यवाद साम टीव्हीला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. उद्या पुण्यामध्ये किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. शरद पवार आणि पवार कुटुंबियांबद्दल काही पुरावे सादर करणार असल्याचं, त्याचा एक नमुना सादर करत असल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. तर परमबीर सिंग यांच्या बाबतीमध्ये सरकार सूडबुद्धीनं राजकारण करतंय, सत्तेचा दुरुपयोग करतंय असं देखील किरीट सोमय्या म्हणाल्यात. आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या बरोबर आहेत. अभिजित, आपण किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे, काय अधिक माहिती? करुणा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ज्या जमिनींची खरेदी झाली आहे, मग ती सिन्नर तालुक्यातली असेल किंवा इगतपुरी तालुक्यातली,
यामध्ये कुठेही थेट परमबीर सिंग यांचं नाव नाहीये, मात्र त्यांचा जो निकटवर्तीय समजला जातो संजय पुनुमिया याच्या नावे या जमिनींची सगळी खरेदी झालेली आहे. कोट्यावधींची किंमत आहे या सगळ्या जमिनींची. त्यामध्ये आपल्याकडे जो सातबारा आपल्या हाती लागलेला आहे त्यामध्ये मिरगावचा हा सातबारा आहे आणि याच्यामध्ये अक्षरशः त्या ठिकाणचे जे खाते नंबर आहे त्यामध्ये 477/1-4 पर्यंत असे 4 गट नंबर आहे, शेतजमिनी आहेत ज्या संजय मिश्रीलाल पुनुमिया आणि सनी संजय पुनुमिया यांच्या सामायिक नावावर ही सगळी जमिनीची खरेदी झालेली आहे. कोट्यावधींची या सगळ्या जमिनीची किंमत आहे. आता पोलीस खरं तर या प्रकरणी संजय पुनुमियाने बनावट शेतकरी दाखला सादर करून या सगळ्या शेतजमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि या संदर्भात एक तक्रार पोलिसांमध्ये दाखल झालेली होती. त्यानंतर आता फसवणुकीचा गुन्हा संजय पुनुमिया विरोधात दाखल झालेला आहे सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये आणि आता संपूर्ण प्रकाराची चौकशी पोलीस आता करत आहेत. सध्या संजय पुनुमिया जो आहे तो ठाणे पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे आणि त्याला नाशिक पोलिसांच्या कस्टडीमध्ये ताब्यात देण्याची न्यायालयाने देखील परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता संजय पुनुमियाला नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर परमवीर सिंग आणि संजय पुनुमिया यांच्यामध्ये जी व्यावसायिक भागीदारी आहे या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येण्याची शक्यता आहे. आणि यानंतर नेमकं काय समोर येतं आणि परमवीर सिंगांसंदर्भातल्या आणखीन किती अडचणी वाढतात, परमवीर सिंग नेमके कुठे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर हा येणारा काळच ठरवेल. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.